आजची आपली रेसिपी आहे ऑमलेट, आणि ही ऑमलेट व्हेज लोक पण एन्जॉय करू शकतात जेवढे नॉनव्हेज एन्जॉय करू शकतात. आणि ही ऑमलेट आहे टॉमॅटो ऑमलेट. तर जाणून घेऊया कशी बनवायची आहे सॉफ्ट आणि टेस्टी टॉमॅटो ऑमलेट. मी सुजाता मामाई रेसिपीमध्ये तुमचं स्वागत करते. अशाच टेस्टी आणि होममेड रेसिपी करता मामाई रेसिपीला सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेला बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. टोमॅटो ऑमलेट करता आपल्याला लागणार आहे ऑफकोर्स टोमॅटो. तर एका मिक्सिंग बाउलमध्ये आपण आधी टोमॅटो ॲड करून घेणार आहोत. तर इथे मी 3 पिकलेले मोठे टोमॅटो घेतले आहेत बारीक चिरून. त्याच्यानंतर 1 कांदा घेतला आहे बारीक चिरून, तो पण याच्यामध्ये ॲड करून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर मी घेतले आहेत शिमला मिर्च या कॅप्सिकम, ती पण बारीक चिरून घेतली आहे. त्याच्यानंतर 2 ते 3 चमचे ओली कोथिंबीर स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतली आहे. आणि त्याच्यानंतर मी घालणार आहे इथे हिरव्या मिरच्या. तर मी इथे 4 ते 5 हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत. तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे हिरव्या मिरच्या ॲड करू शकता. त्याच्यानंतर आलं आणि लसणीची पेस्ट आहे 1/2 चमचा आहे, ती ॲड करून घेतली आहे. नंतर 1/2 चमचा जिरं क्रश करून घेतलं आहे, साधं जिरं आहे, ते घालून घ्यायचं आहे. आणि त्याचबरोबर ओवा घेतला आहे 1/2 चमचा, तो पण क्रश करून घेतला आहे, तो पण ॲड करून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर 1/2 चमचा हळद, 1/2 चमचा धनियाची पावडर, 1/2 चमचा लाल मिरचीचा पावडर, 1/2 चमचा गरम मसाला, तीळ घेतलं आहे 1/2 चमचाहून थोडंसे जास्त, तर ते ॲड करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर मीठ ॲड करून घ्यायचं आहे. हे मीठ आपल्याला डाळीचं पीठ ॲड करणार आहोत ते पण लक्षात ठेवून हे मीठ ॲड करून घ्यायचं आहे. आणि हे सगळं ॲड केल्यानंतर आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून आपल्याला हे मिनिमम 15 मिनटं बाजूला ठेवायचं आहे. त्याच्यानंतरच याच्यामध्ये पीठ ॲड करायचं आहे. तुम्ही मिनिमम 15 मिनटं ठेवायचं आहे, त्याच्याहून जास्त पण तुम्ही ठेवू शकता. म्हणजे जेवढं जास्त ठेवणार तेवढं चांगलं, कारण त्याला मीठ लावल्यामुळे टोमॅटो आणि कांद्याला त्याला हे पाणी सुटेल आणि त्या पाण्यामध्येच आपण पीठ भिजवणार आहोत, म्हणजे बेसन घालून ते भिजवणार आहोत. तुम्ही बघू शकता याला छान पाणी सुटलं आहे. हे मी 1/2 तास ठेवलं होतं आणि आता याच्यामध्ये मी बेसन ॲड करून घेणार आहे. मी 4 मोठे चमचे बेसन ॲड करून घेते आणि जर लागलं तर मी परत ॲड करेन. आता मी हे हातानेच मिक्स करणार आहे. त्याच्याकरता मी हात छान धुवून घेतले आहेत आणि आता मी हाताने मिक्स करते. कांदा आणि टोमॅटोला व्यवस्थित पाणी सुटल्यामुळे मला याच्यामध्ये पाणी घालायची मुळीच गरज नाही आहे. तर ह्याच याच्यामध्ये मिश्रणामध्ये मी हे पीठ भिजवणार आहे आणि याच्यामध्ये अजून थोडंसं पीठ लागणार आहे मला, तर मी 1/2 चमचा अजून थोडं बेसन घालून हे परत व्यवस्थित मिक्स करून घेते. जसं मला पाहिजे तसं पीठ ची कन्सिस्टन्सी आहे. या स्टेजवर तुम्ही तिखट मीठ चेक करू शकता. आणि हे व्यवस्थित पीठ मिक्स झालं आहे तर मी हे साईडला ठेवते आणि पॅन गरम करायला ठेवते. तर अजून याला वेगळं ठेवायची गरज नाही आहे, हे मिक्स झालं की बस झालं, आपण हे फ्राय करू शकतो. पॅन गरम झालं की त्याच्यावर 1 चमचा तेल घालून तेल व्यवस्थित स्प्रेड करून घ्यायचं आहे. या स्टेजवर गॅस लोच ठेवा तुम्ही आणि त्याच्यानंतर जे आपण मिश्रण केलं आहे ते पॅनवर व्यवस्थित स्प्रेड करून घ्यायचं आहे. ऑमलेटची साईज तुम्ही तुमच्या हिशोबाने ठरवू शकता, पाहिजे तर मोठी करा, पाहिजे तर छोटी करा, तसं तुम्हाला आवडेल तशी तुम्ही ती साईज करू शकता. आणि टोमॅटो ऑमलेटची कन्सिस्टन्सी पण तुम्ही तुम्हाला पाहिजे तर अजून पातळ पण ठेवू शकता. समज तुम्हाला एकदम थिन आवडत असेल तर मला या साईजची, मला या थिकनेसची टोमॅटो ऑमलेट आमच्या घरी आवडते, तर मी त्या हिशोबानेही करून घेते. आणि टोमॅटो ऑमलेट एकदम व्यवस्थित स्प्रेड झाली आहे, तुम्हाला हवी ती साईज झाली की त्याच्यावरून थोडंसं तेल घालून हे झाकून 1-2 मिनटं शिजवून घ्यायचं आहे. 2 मिनटानंतर पॅन ओपन करून आता आपल्याला शिजवून घ्यायचं आहे आणि चेक करत राहायचं आहे की ती उलट्या साईडला भाजली आहे का. आणि असं पॅनमधून सुटली ना की म्हणजे ती भाजली आहे, तर आपण हे टर्न करून घ्यायची आहे. तुम्ही बघू शकता छान मस्त गोल्डन ब्राऊन कलर आला आहे. तर आता थोडंसं अजून तेल घालून आपल्याला खालची बाजू पण भाजून घ्यायची आहे.
तुम्हाला मला माहिती नाही दिसतं की नाही, पण बारीक बारीक याच्यामध्ये ना तीळ दिसत आहेत, छान त्याचं टेक्स्चर दिसतं आहे तिळामुळे. आणि हे तीळ घातल्यामुळे याचं चव कुठेही बदलत नाही टोमॅटो ऑमलेटची, पण त्याचा न्यूट्रिशनल व्हॅल्यू नक्कीच वाढते. आपली ही टोमॅटो ऑमलेट रेडी आहे, तर व्यवस्थित फ्राय झाली आहे, छान गोल्डन ब्राऊन कलर आला आहे. तर हे आता मी काढून घेते आणि याच प्रकारे मी बाकीच्या पण टोमॅटो ऑमलेट सगळ्या भाजून घेते. तीळ आपण नॉर्मली लाडू या तीळ पापडीच्या फॉर्ममध्ये खातो, पण हे अजून एक प्रकार आहे ज्या पद्धतीने तुम्ही तीळ तुमच्या डाएटमध्ये ॲड करू शकतात. म्हणजे कुठची ऑमलेट असू द्या या भजी असू द्या या अळूवडी असू द्या, त्याच्यामध्ये तुम्ही थोडेसे तीळ ॲड केले तर त्याची जी न्यूट्रिशनल व्हॅल्यू आहे त्या आयटमची या त्या रेसिपीची नक्कीच वाढते, आणि त्याच्या टेस्टमध्ये पण काही फरक पडत नाही. तर या प्रकारे पण तुम्ही तुमच्या डाएटमध्ये तीळ ॲड करू शकता. तर इथे मी ही टोमॅटो ऑमलेट म्हणून दाखवली आहे, त्याच्याकरता मी फक्त याच्यामध्ये टोमॅटो घातले जास्त प्रमाणे आणि शिमला मिरची घातली आहे. पण याच्यामध्ये तुम्ही तुमच्या हिशोबाने भाज्या ॲड करू शकता. तुम्ही किसलेला गाजर ॲड करू शकता, तुम्ही पातीचा कांदा या स्प्रिंग ऑनियन ज्याला आपण म्हणतो ते पण ॲड करू शकतात. त्याचबरोबर तुम्ही याच्यामध्ये कॅबेज ॲड करू शकता. थोडक्यात ज्या भाज्या मुलं सहसा खात नाहीत ते तुम्ही याच्यामध्ये घालून त्यांना देऊ शकता. त्यांना कळणार पण नाही की याच्यामध्ये त्या सगळ्या भाज्या आहेत. तर ही पण एक ट्रिक आहे आई लोकांकरता. तर या प्रकारे ही दुसरी ऑमलेट पण भाजून झाली आहे, छान मस्त गोल्डन ब्राऊन कलर आहे, छान भाजली गेली आहे, सॉफ्ट आहे. तर ही पण ऑमलेट रेडी आहे, तर आपण ही काढून घेऊया. तर सॉफ्ट आणि टेस्टी टोमॅटो ऑमलेट रेडी आहे. हे व्हेज लोक एन्जॉय करू शकतात, तेवढेच नॉनव्हेज लोक पण एन्जॉय करू शकतात. तर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा मामा आई रेसिपीला. परत भेटू अशाच एका रेसिपीमध्ये. तोपर्यंत कीप कुकिंग.